लोकसंख्येची जनगणना आपण बघितली होती, नंतर आपण बराच पार्ट आपण काय केला होता, लोकसंख्येचा विषय आपण काय केला होता, संपवला होता. आज जो राहिलेला पार्ट आहे तो आपण आज काय करणार आहे, आजच्या लेक्चर मध्ये आपण तो संपवणार आहे. बघा लोकसंख्येमध्ये बघा, 2001 ला काय झाली, पहिली जनगणना झाली गेली आपलं. 2001 ला जनगण 1972 ला पहिली जनगणना झाली गेली, मायावीने भारतात पहिल्यांदा कंडक्ट केली होती. नंतर त्याच्यानंतर 1881 पासून लोकसंख्या, एकूण लोकसंख्या 2001 ची आपण पाहिली होती. 2001 नंतर आपण 2011 ची पाहिली होती. नंतर हायेस्ट टू लोवेस्ट पासून बघितलं आपण, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश वगैरे हे आपण काय केलं होतं, पाहिलेलं होतं या सर्व गोष्टी. नंतर थोडा फॅक्च्युअल डाटा वगैरे लोकसंख्येच्या संदर्भात वगैरे पाहिलेला आहे, क्वेश्चन वगैरे घेतलेले आहेत आपण. जनसांख्यिकीय बदलाव, डेमोग्राफिक ट्रान्झिशन, सेन्सस, जनगणनेच्या परस्पेक्टिव्ह नुसार हे बी आपण काय केलं होतं, पाहिलं होतं. स्थिर लोकसंख्येचा काळ असेल किंवा संत वाढीचा काळ असेल, वेगवान उच्च वाढीचा काळ असेल, आणि उच्च वाढ मात्र घसरत्या दराची स्पष्ट चिन्हे दर्शवणारा काळ असेल, हे सर्व आपण काय केलं होतं, काल पाहिलेलं होतं. जनसांख्यिकी बदलाव आपण थेरॉटिकल परस्पेक्टिव्ह नुसार बी आपण काय केला होता, बघितला होता. आणि नंतर हा क्वेश्चन पाहिलेला आहे, इथं आपण आलो होतो, इथून आपल्याला काय करायची, सुरुवात करायची आहे. बघा माल्थुसियन, माल्थुसियनचा लोकसंख्या वाढीवरील सिद्धांत, थॉमस माल्थस, माल्थस यांनी काय सांगितलं होतं, एक लोकसंख्या वाढीवर काय काय सांगितलं होतं, सिद्धांत सांगितला होता. हे एक ब्रिटिश स्कॉलर होते, कोण, थॉमस रॉबर्ट माल्थस. 1798 मध्ये थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी काय सांगितलं होतं, लोकसंख्या वाढ आणि विकास याच्यावर आधारित एक सिद्धांत सांगितला होता. आता ह्याच्यामध्ये पाहिलं तर आता थॉमस रॉबर्ट माल्थसने जो सिद्धांत सांगितला होता त्याच्यानुसार बघितलं तर फूड प्रोडक्शन, त्यांनी सांगितलं होतं फूड प्रोडक्शन जे आहे ते कसं वाढतंय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये वाढतंय. फूड प्रोडक्शन हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये वाढते. अरिथमॅटिक म्हणजे कसं बघा, 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे काय म्हटलं जाईल, फूड प्रोडक्शन वाढते, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये वाढते. आणि जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या कशी वाढते, जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये वाढत आहे. जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये म्हणजे कशी, 2, 4, 6, 8, 10 अशी लोकसंख्या वाढते. म्हणजे फूड प्रोडक्शन वाढतं हे कसं, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये वाढते, आणि लोकसंख्या वाढते ही कशी वाढते, काही जण आपल्याला कलेक्ट होत नाहीत, एक मिनिट, मीटिंग पासवर्ड वाढत. वेट करा थोडासा, काय जणांचे SMS येतात ते आपल्याला कनेक्ट होऊ शकत नाहीत. ठीक आहे, जेवढे ऍड झालेत तेवढ्यावर आपण लेक्चर कंटिन्यू करू. त्यांच्यासाठी आपण काय करू, युट्यूबवर अपलोड करू. काही जणांना पासवर्ड काय इनकरेक्ट आहे असं बोलत आहे. थॉमस माल्थुसियन, माल्थुसियनचा जो लोकसंख्या वाढीवरील सिद्धांत आहे, ब्रिटिश स्कॉलर कोणी सांगितला होता, थॉमस रॉबर्ट माल्थुसियनने सांगितलं होता 1798 मध्ये. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, हा सिद्धांत जो आहे लोकसंख्या वाढ आणि विकासावर आधारित आहे.
फूड प्रोडक्शन हे वाढत आहे, कसं वाढतंय? अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये वाढत आहे. आणि लोकसंख्या जी वाढती कशी वाढती? जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये वाढती. जिओमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे कसं? 2, 4, 6, 8, 10 अशी काय होती, लोकसंख्या वाढत आहे. आता ह्यांनी काय सांगितलेलं आहे, आता फूड प्रोडक्शन तर वाढत नाही, पण लोकसंख्या जर वाढली तर काय होईल? जे लोकसंख्या आहे त्यांना खाण्यासाठी अन्न मिळेल का? नाही मिळणार. म्हणजे रोगराई, गरिबी, दारिद्र्य अशा काय होतील? समस्या उत्पन्न होतील. मग लोकसंख्या आणि अन्नधान्य ह्यांच्यामध्ये काय करतं? इक्विलिब्रियम, एक इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश करण्याचं काम कोण करतं? निसर्ग स्वतः करतो. कशामध्ये? लोकसंख्या आणि अन्नधान्य ह्यांच्या उत्पादनामध्ये इक्विलिब्रियम जर इस्टॅब्लिश करायचं असेल तर ते कोण करतं? निसर्ग स्वतः इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश करण्याचं. मग निसर्ग स्वतः कसं करतं? तर काही पॉझिटिव्ह चेक्स घेऊन, जसं सकारात्मक अवरोध. पॉझिटिव्ह चेक्स कोणकोणते? सकारात्मक अवरोध कोणकोणते? जसं सकारात्मक अवरोध असतील, जसं दुष्काळ, साथीचे रोग, परत भूकंप इत्यादीचा वापर करून काय करतं, केलं जातं? म्हणजे एक प्रकारे निसर्ग काय, निसर्गामध्ये काय होतात? दुष्काळ येतात, साथीचे रोग वेगवेगळे येतात, भूकंप येतात, ह्या आधी समस्या येतात. मग ह्या आधी समस्या म्हणजे एक प्रकारे ह्या वेगवेगळ्या समस्यांनी काय केली होती? लोकसंख्या नाश होतो. म्हणजे लोक भरपूर प्रमाणात काय होतात? मरण वगैरे पावतात. आणि लोकसंख्येचं एक इक्विलिब्रियम, लोकसंख्या आणि अन्नधान्याचं उत्पादन ह्यांच्यामध्ये एक इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश करण्याचं काय केलं जातं? काम केलं जातं. हे कुणी सांगितलं? ब्रिटिश इकॉनॉमिस्ट थॉमस रॉबर्ट मालथसने सांगितलेलं होतं. मग हे कसं? एक पॉझिटिव्ह चेक्स घेऊन, कोणी सकारात्मक अवरोध घेऊन, कोण करतं? घेतं, निसर्ग घेतो. मालथसने सुचवलं काही प्रिव्हेंटिव्ह, मग हे होऊ नये, हे घडू नये म्हणून मालथसने काही सुचवले देखील आहे. तुम्ही काही काय सांगितलेलं आहे, त्याच्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह चेक्स घेणं गरजेचं आहे. प्रिव्हेंटिव्ह चेक्स म्हणजेच काय? निवारक अवरोध. काही प्रिव्हेंटिव्ह चेक्स, निवारक अवरोध काय करणं आहे? घेणं गरजेचं आहे. लोकसंख्या कमी करण्यासाठी जसं काय करणं गरजेचं आहे? कुटुंब नियोजन, उशिरा लग्न, ब्रह्मचर्य यासारखे प्रिव्हेंटिव्ह चेक्स काय करणं? घेणं गरजेचं आहे, असं थॉमस रॉबर्ट मालथसने आपल्या सिद्धांतामध्ये 1798 मध्ये सांगितलं होतं. आणि हा जो थॉमस रॉबर्ट मालथसचा सिद्धांत आहे, लोकसंख्या वाढ आणि विकासावर आधारित आहे. म्हणजे एक प्रकारे लोकसंख्या कशी वाढली जाते असं म्हणणं, फूड प्रोडक्शन तर वाढतं 1, 2, 3, 4 या पटीमध्ये, आणि लोकसंख्या कशी 2, 4, 6, 8, 10 या पटीमध्ये वाढते. म्हणजे लोकांना काय होणार नाही, एक वेळेस असेल की अन्न मिळणार नाही खाण्यासाठी, मग भूकमार, उपासमार, दुष्काळ, रोगराई अशा समस्या येऊन भूकंप वगैरे काय होतील? लोक मरतील. म्हणजे एक इक्विलिब्रियम निसर्ग इस्टॅब्लिश करण्याचं काम करेल. ठीक आहे, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा सर्वजण. प्रसाद गौरव, मनस्वी, जानवी, प्रणव, दीपक,
जानवी तृप्ती आरती तेजस अजय या रोड्यांचा आंसर बरोबर आलेला आहे. काय क्वेश्चन विचारलेला आहे, खालील पर्यायातून मालत मालतुसचा लोकसंख्येचा सापळा जो आहे त्याचे ज्याच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडा म्हणलेला आहे. कशाची पर्याय संबंधित आहे, पहिला ऑप्शन बघा लोकसंख्या वाढ आणि सकारात्मक नियंत्रणास संबंधित आहे का, लोकसंख्या वाढ आणि प्रतिबंधात्मक नियंत्रणास संबंधित आहे का, लोकसंख्या वाढ आणि विकास संदर्भात आहे. कोणत्या संदर्भात आहे, लोकसंख्या वाढ आणि विकास. मी इथंच पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं होतं हा लोकसंख्या वाढ आणि विकास याच्यावर काय आधारित आहे हा मालतोचा सिद्धांत. कशावर येईल आपलं ऑप्शन कोणतं, तीन नंबरचं ऑप्शन काय होईल आपलं बरोबर येईल, ऑप्शन काय आपलं बरोबर येणार. ठीक आहे, सोपा क्वेश्चन होता. लोकसंख्येची घनता आपल्याला काय आता डेमोग्राफिक इंडिकेटर बघायचे, लोकसंख्येविषयीचे वेगवेगळे जे इंडिकेटर आहेत हे आपल्याला काय करायचे आता समजून घ्यायचे आहे. आता बघा ह्याच्यामध्ये पहिला जो इंडिकेटर आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कोणता, लोकसंख्येची घनता पॉप्युलेशन डेन्सिटी. लोकसंख्येची घनता पॉप्युलेशन डेन्सिटी. आता लोकांची संख्या प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये, प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये लोकांची संख्या किती आहे ह्याच्या आधारावर काय काढलं जातं, लोकसंख्येची घनता काढली जाते. म्हणजे असं बघा आता हे क्षेत्र आहे, ही बाजू एक किलोमीटर, ही बाजू एक किलोमीटर, ही बाजू एक किलोमीटर आणि ही बाजू एक किलोमीटर, म्हणजे झालं काय इथं प्रत्येक चौरस किलोमीटर माग, प्रत्येक चौरस किलोमीटर माग लोक ह्या एवढ्या भागामध्ये लोक किती राहतात, मग ह्या एवढ्या भागामध्ये सरासरी लोक किती राहतात त्याच्या आधारावर काय काढली जाते, लोकसंख्येची घनता काढली जाते. मग 2011 नुसार जर बघितलं तर एवढ्या प्रत्येक चौरस किलोमीटरनुसार बघितलं तर इथं लोक किती राहत होती, 382. म्हणजे ह्या एवढ्या भागामध्ये किती लोक राहणार आहेत प्रत्येक चौरस किलोमीटरवर, तर 382 लोक राहत होती 2011 नुसार. मग लोकसंख्येची घनता 2011 नुसार येणार किती, 382 एवढी येणार सरासरी. म्हणजे संपूर्ण भारताचा जर विचार केला तर सरासरी प्रत्येक चौरस किलोमीटर वर बघितलं तर 382 लोकसंख्येची काय घनता आहे. 2001 मध्ये तीच किती होती, 324 होती. म्हणजे काय झालेली लोकसंख्येची घनता काय झालेली आहे संपूर्ण भारतामध्ये वाढली गेलेली आहे. म्हणजे लोकांची लोकसंख्या वाढल्यामुळं ह्या भागामध्ये एवढ्या चौरस किलोमीटरमध्ये पहिले किती लोक 324 राहत असतील, आता किती राहायला लागली, 382 लोक राहायला लागली. म्हणजेच लोकसंख्येची घनता काय झाली गेली, वाढली गेली आहे. मग लोकसंख्येची घनता असलेली हायेस्ट पासून लोवेस्ट कडे असणारी ही झाली सरासरी संपूर्ण भारताच्या बाबतीत आपण बघितली. परंतु राज्यानुसार जर बघितलं तर हायेस्ट पासून सगळ्यात जास्त राज्याची लोकसंख्येची घनता कोणती आहे ती लोवेस्ट कडे, हे जर पाहिलं तर सगळ्यात जास्त जर बघितली लोकसंख्येची घनता तर दिल्लीची आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची आहे, राज्य केंद्रशासित प्रदेश प्लस राज्य हे दोन्ही जर विचार केला तर सगळ्यात जास्त कुठली आहे, दिल्लीची काय आहे लोकसंख्येची घनता सगळ्यात जास्त आहे, दिल्ली आहे केंद्रशासित प्रदेश आहे. मग दिल्लीची आहे 11,320. म्हणजे एवढ्या भागामध्ये लोक किती राहतात दिल्लीमध्ये सरासरी जर विचार केला तर 11,320 एवढे लोक राहतात. म्हणजे दिल्लीची लोकसंख्येची घनता ही सगळ्यात जास्त आहे 11,320. त्याच्यानंतर मग चंदीगडचा नंबर येतो, परत पुदुचेरी, दमन दीव, लक्षद्वीप असा उतरत्या क्रमाने नंबर लागत जातो. नंतर बिहार, नंतर सगळ्यात कमी जर म्हणलं कोणती कोणती, नंतर ह्याच्यामध्ये बाकी वेगवेगळी राज्य असतील. मग सगळ्यात कमी मध्ये बघितलं तर बघा नागालँडचा नंबर, नागालँड पाठोपाठ त्यापेक्षा कमी सिक्कीम, सिक्कीमपेक्षा आणखी कमी कोणत्या राज्याची आहे, मिझोरामची लोकसंख्येची घनता आहे. मिझोरामपेक्षा कमी आहे आणखी अंदमान निकोबारची, आणि नंतर सगळ्यात कमी कोणती, अरुणाचल प्रदेशची 17 आहे लोकसंख्येची घनता. म्हणजे प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये इथे किती लोक राहतात, 17 लोक राहतात कुठं, अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि सर्वात कमी लोकसंख्येची जी घनता आहे ती कोणत्या राज्याची आहे, अरुणाचल प्रदेशची. अरुणाचल प्रदेश हे असं राज्य आहे तिथे सगळ्यात कमी तिथे लोकसंख्येची घनता आहे. आणि सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारं राज्य म्हणलं तर कोणतं येणार, बिहार हे राज्य सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता असणारं राज्य येणार. सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता असणारा केंद्रशासित प्रदेश म्हणलं तर दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता असणारा जास्त असणार येणार. आणि सगळ्यात कमी मध्ये कोणता, अंदमान आणि निकोबार हा सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता असणारा केंद्रशासित प्रदेश येणार. म्हणजे थोडक्यात आलं असेल तुमच्या लक्षात लोकसंख्येची घनता म्हणजे काय, लोकसंख्येची घनता म्हणजे काय हे तुम्हाला समजलं, आता ह्याच्यानुसार पुढचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा.
की बऱ्याच जणांचं सर्वांचं जवळजवळ आन्सर काय झालेलं आहे, बरोबर आलेलं आहे. जानवी, दत्ता, अजय, अनिकेत, प्रसाद, मूर्ती, सुशांत, आरती, सेजल, पूनम, तृप्ती, दीपक, प्रणव, मनस्वी, आदिती, शुभम, या सर्वांचा आन्सर काय झालेला, बरोबर आलेले. काय विचारलेलं क्वेश्चन, 2011 जनगणनेनुसार, 2011 जनगणनेनुसार भारतातील खालील राज्यांचा कमी ते उच्च लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावा. म्हणलेलं आहे काय, कमी पासून ते किती उच्च लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावा. आता ह्याच्यामध्ये बघा, कमी पासून उच्च म्हणलेलं आहे, कमी कडून कुठे जायचं, आपल्याला उच्चकडे जायचंय. बघा आता इथं कमी, सगळ्यात कमी कोण आहे, अरुणाचल प्रदेश, त्याच्यापेक्षा कोण आहे, अंदमान निकोबार, नंतर कोणतं राज्य आहे, मिझोराम आहे, नंतर कोणतं आहे, सिक्कीम आहे, नंतर कोणतं आहे, नागालँड. आता आपल्या ऑप्शन मध्ये बघा, हे तीन राज्य आहेत, मिझोराम, सिक्कीम आणि नागालँड. सगळ्यात कमी कोण आहे त्याच्यामध्ये, मिझोराम आहे, दोन नंबरला सिक्कीम आहे, नंतर कोणतं आहे, नागालँड आहे. म्हणजे कोणतं येणार इथं, ड पहिल्यांदा येणार, नंतर कोणतं येणार, क येणार, नंतर कोणतं येणार, ब येणार, आणि जम्मू काश्मीर ह्याच्यामध्ये कुठेतरी असेल, जम्मू काश्मीर नाही म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेतरी असतील, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त काय आहे तिथली लोकसंख्येची घनता असेल असं कन्सिडर करा 2011 जनगणनेनुसार. मग कोणतं ऑप्शन बरोबर येणार आपलं, ड क ब अ, हे चार नंबरचं ऑप्शन काय येणार आपलं, बरोबर येणार. ओके, आता पुढे चाल की आपला एक इंडिकेटर आहे, डेमोग्राफिक इंडिकेटर म्हटलं तर कोणता, दशवार्षिक लोकसंख्या वृद्धी दर किंवा डेकेडल पॉप्युलेशन ग्रोथ रेट. दशवार्षिकीय लोकसंख्या वृद्धी दर किंवा त्याला काय म्हटलं जातं, डेकेडल पॉप्युलेशन ग्रोथ रेट. आता ह्याच्यानुसार जर पाहायचं गेलं तर लोकसंख्या चालू जनगणना कधीची, 2011 वजा लास्ट जनगणना कधीची, 2001 डिवायडेड बाय लास्ट जनगणना कधीची, 2001. बघा आता लक्ष द्या, लोकसंख्या चालू जनगणना कधीची सांगितलेली आहे मी, 2011 चालू जनगणना वजा जनगणना कधीची, लास्ट 2001. म्हणजे कधीचे बी दशवार्षिक लोकसंख्या वृद्धी दर काढायचा असेल, 2011 काढायचा असेल तर 2011 जनगणना वजा कितीची, 2001 जनगणना, म्हणजे आधीच्या 10 आधीची जनगणना जी आहे ती वजा करायची, आणि डिवायडेड बाय काय, लास्ट जनगणना जी झालेली आहे 2001, म्हणजेच काय, आधीचे जे 10 त्याची, ह्याच्या आधारावर काय काढला जातो, डेकेडल पॉप्युलेशन ग्रोथ, दशवार्षिक लोकसंख्या वृद्धी दर. जर 2001 काढायचा असेल तर 1991 आधीची येणार, 2091 काढायचं असेल तर 10 लोकसंख्या वृद्धी दर तर कधीच येणार, आधीची 1981 लोक जनगणना येणार, म्हणजेच दशवार्षिक लोकसंख्या वृद्धी दर असा प्रकारे काढला जातो. म्हणजे लोकसंख्याच्या अलोगन जनगणना 2011 वजा लास्ट जनगणना 2001, आणि या सर्वाला काय करायचं, डिवाइड करायचं कशाने, लास्ट जनगणना 2001, आणि मग आपल्याला काय मिळेल, दशवार्षिकीय लोकसंख्या वृद्धी दर. तसा जर पाहिला गेला आपण तर 2011 दशवार्षिकीय लोकसंख्या वृद्धी दर जो होता तो होता 17.7%, 17.7% हा दशवार्षिकीय लोकसंख्या वृद्धी दर होता कधीनुसार, 2011 नुसार. आणि शहरीसाठी जर पाहिला गेला तर शहरीसाठी होता, शहरी भागासाठी भारतातल्या 31.88% होता, किंवा 8% म्हणलं तर चालेल, 31.8% हा शहरीसाठी होता, आणि ग्रामीणसाठी ही काय होता, 12.20% होता. म्हणजे सरासरी जर संपूर्ण भारतामध्ये बघितलं तर 17.7% काय झाली, लोकसंख्या काय झाली, वाढली गेली. शहरामध्ये जर पाहिलं गेलं तर किती, 31.80% वाढली गेली, आणि ग्रामीण मध्ये जर पाहिलं गेलं तर ती 12.20% वाढली. ग्रामीण मध्ये किती वाढली गेली, 12.20% ग्रामीण भागामध्ये वाढली गेली. म्हणजे 2001 ते 2011 जर बघितलं तर दशवार्षिकीय लोकसंख्या वृद्धी दरामध्ये सगळ्यात जास्त जो वृद्धी दर जर बघितला तर त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश होतो त्यावेळेस. आता दमण दीव दादरा नगर हवेली एक करण्यात आलेला आहे, परंतु 2011 वेळेस काय होतं, वेगवेगळे होते केंद्रशासित प्रदेश. म्हणजे दादरा नगर हवेली असेल हे सगळ्यात जास्त काय होता इथं, लोकसंख्याचा वृद्धी दर होता दशवार्षिकीय. परत दमण आणि दीव मध्ये त्याच्यानंतर येत होता, नंतर पुदुचेरी, नंतर मेघालया, आणि नंतर कोणता, गोवा, अंदमान आणि निकोबार. त्याच्या म्हणजे एक प्रकारे इथं मध्ये वेगवेगळी राज्य येतील, नंतर त्याच्यानंतर कोणता, गोवा, त्याच्यानंतर कोणतं, अंदमान आणि निकोबार, त्याच्यानंतर लक्षद्वीप, त्याच्यानंतर केरळ, आणि सगळ्यात कमी जो होता तो कोणता होता, नागालँडचा. ऍक्च्युली इथला जो लोकसंख्या वृद्धी दर होता तो निगेटिव्ह मध्ये होता. म्हणजे जी आधीची लोकसंख्या होती 2001 त्याच्या तुलनेत 2011 लोकसंख्या नागालँड मध्ये काय झाली, कमी झाली. म्हणजे 2001 जी लोकसंख्या असेल त्याच्यापेक्षा कमी काय झाली, 0.6% निगेटिव्ह मध्ये लोकसंख्या गेली. म्हणजे काय, 2011 लोकसंख्या काय निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ रेट किंवा निगेटिव्ह जो आहे दशवार्षिकी लोकसंख्या वृद्धी दर हा काय दर्शवतोय,
तर नागालँडची जी लोकसंख्या आहे 2001 च्या तुलनेत 11 ला काय झालं आपलं 11 ला काय झालेली आहे कमी झालेली आहे. म्हणजेच 2011 ला नागालँडची किती होती -0.6% एवढी होती. मग ही 2001 पासून ते कधीपर्यंत बघितलं आपण 2011 पर्यंत जर बघितलं दशवार्षिकेनुसार नागालँड असं राज्य होतं तिथं निगेटिव्ह ग्रोथ होती. धार्मिक गटामध्ये जर पाहिलं गेलं तर हिंदूंची लोकसंख्या ही 16.8% वाढली गेली 1 च्या 11 ला 1 च्या तुलनेत जर बघितलं तर किती 16.8% वाढली गेली. मुस्लिम लोकसंख्या जी आहे ही मुस्लिम लोकसंख्या 24.6% वाढली गेली. ख्रिश्चन लोकसंख्या 15.5% वाढली गेली. शीख लोकसंख्या ही 8.4% वाढली गेली. बौद्ध लोकसंख्या ही आहे ती किती 6.1% वाढली गेली. आणि जैन आहे ती किती 5.4% वाढली गेली. आधीच्या म्हणजे 2001 च्या तुलनेत 2011 ला एवढं म्हणजे एक प्रकारे किती प्रमाणात वाढली गेली हे याच्यावरून आपल्या लक्षात येतं. आता पाहिलं तर बघा 1911 ला आधीच्या म्हणजे 10 वर्ष जे काही 1901 च्या तुलनेत बघितलं तर किती 5.75% संपूर्ण भारतासाठी आता 5.75% लोकसंख्याचा वृद्धी झाला. 1921 ला मी सांगितलं होतं मागच्या वेळेस आपण बघितलं होतं लेक्चर मध्ये की हा जो होता तर इथं तसा निगेटिव्ह ग्रोथ झाली गेली होती. काय झाली गेली होती निगेटिव्ह ग्रोथ झाली गेली होती. इथं लोकसंख्या वाढली गेली नाही निगेटिव्ह ग्रोथ झाली गेली -0.31%. नंतर बघा काय झालं पॉझिटिव्ह मध्ये चाललं गेला. नंतर काय झालं पॉझिटिव्ह मध्ये म्हणजे एक प्रकारे इथं 1911 च्या तुलनेत 1901 ला इथं काय झाली होती लोकसंख्या 1921 ला कमी झाली गेली होती म्हणजे निगेटिव्ह मध्ये गेली होती. जे 11 च्या तुलनेत 21 ला कमी झाली गेली म्हणजे एक प्रकारे. आणि नंतर 21 नंतर काय झाले हळूहळू वाढत गेली. नंतर हळूहळू परत ग्रोथ 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 होत होत सगळ्यात पीकला पीक पॉइंटला जी पोहोचली गेली ती 1971 ला जवळजवळ 24.8% आधीच्या वर्षाच्या तुलनेत काय झाली वाढली गेली. इथं सगळ्यात जास्त वाढली गेली 1971 ला जी लोकसंख्या आहे ती आधीच्या 1961 च्या तुलनेत म्हणजे आधीच्या 10 वर्षाच्या तुलनेत जर बघितलं तर. नंतर परत बी वाढली लोकसंख्या जवळजवळ 24.66%. नंतर थोडं वाढीचं प्रमाण कमी राहिलं 23.87%. नंतर थोडं कमी कमी होत चाललं वाढीचं जे लोकसंख्या वाढीचं जे प्रमाण आहे वाढती लोकसंख्या परंतु जे प्रमाण आहे पर्सेंटेज मध्ये बघितलं तर कमी. आणि 2011 ला किती होतं तर 17.7% वाढली गेली 2001 च्या तुलनेत जी लोकसंख्या आहे ती. याच्यावर आधारित काय घाला क्वेश्चन आला सॉल्व्ह करा. ओके जान्हवी सेजल वर्षा मूर्ती अनिकेत तृप्ती प्रसाद सुशांत प्रणव मनस्वी दीपक नेहा दत्ता आदिती शुभम जान्हवी परत दत्ता वगैरे राजेश जवळजवळ सर्वांनी काय केलेलं बरोबरच दिलेलं आहे. म्हणजे काय म्हणलेलं आहे क्वेश्चन सन 2001 ते सन 2011 या दरम्यान भारतातील लोकसंख्या वृद्धी दर
दर हजारी लोकसंख्येखाली दर हजारी खालील पैकी किती होता असं म्हटलेलं आहे. तर ह्या एएसओ कितीला आलेला आहे, 2015 ला आलेला क्वेश्चन आहे. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर बघा किती सांगितलेला होता मी, 17.64 म्हणजे 17.7 म्हणजे किती दरम्यान होता तो 17.64 होता ऍक्च्युअली. म्हणजे या दरम्यान हा जो आहे तो काय झालेला आहे, 2001 तुलनेत 2011 झालेला 10 वार्षिक लोकसंख्या काय आहे, वृद्धी दर आहे. वृद्धी दर किती राहिलेला 10,000 खालील पैकी, तर 4 नंबरचा ऑप्शन काय येणार आपला बरोबर येणार. नंतर पुढचा क्वेश्चन जन्मदर बर्थ रेट. आता जन्मदर जर बघितला तर एकूण लाईव्ह बर्थ 1,000 लोकसंख्ये पाठीमागे किती झाले, एकूण लाईव्ह बर्थ किती 1,000 लोकसंख्ये पाठीमागे, ह्याच्या आधारावर काय काढला जातो आपला जन्मदर हा काढला जातो. मग 2016 नुसार जर पाहिलं गेलं तर किती होता जन्मदर आपला भारताचा, 20 हा काय होता जन्मदर होता, म्हणजे 20 पॉईंट समथिंग होता. पण एक लक्षात घ्यायचा अंदाजे काय होता अप्रॉक्सिमेटली 20 हा जन्मदर 2016 नुसार होता. म्हणजे 1,000 लोकसंख्ये पाठीमागे किती मुलांचा जन्म झाला याच्या आधारावर काय ठरवला जातो, जन्मदर ठरवला जातो. आता बघा 1991 पासून जर बघितलं तर हळूहळू हा जन्मदर काय होत चाललेला, कमी होत चाललेला आहे. दिसतो या ग्राफमध्ये हळूहळू हळूहळू हा काय झालेला आहे, जन्मदर हळूहळू हळूहळू कमी होत चाललेला आहे. म्हणजे लोकांचं कुटुंब नियोजन, फॅमिली प्लॅनिंग अशा गोष्टीमुळे लोक काय झाले, थोडीशी जागृत झालेली आहेत. बघा 2017 20 पॉईंट समथिंग म्हणजे 17 दरम्यान, म्हणजे नॅशनल हेल्थ प्रोफाईल 2019 हेल्थ मिनिस्ट्रीचा डाटा आहे, त्याच्यानुसार सांगितलेला आहे. कंटिन्युअसली काय व्हायला लागलेला आहे, डिक्लाईन व्हायला लागलेला आहे, कमी व्हायला लागलेला आहे जन्मदर जो आहे. नंतर मृत्यूदर, मृत्यूदरामध्ये जर बघितलं तर एकूण लाईव्ह डेथ किती झाले बाबा, 1,000 लोकसंख्ये पाठीमागे किती लोकांचा मृत्यू झाला, ह्याच्या आधारावर काय काढला जातो, डेथ रेट काढला जातो. आणि 2016 नुसार जो हा मृत्यूदर आहे तो किती आहे, 6 आहे. 2016 नुसार जर बघितलं तर बघा 1991 पासून मृत्यूदर बी काय होत चाललेला आहे, कमी होत चाललेला आहे हळूहळू, कमी 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 होत. म्हणजे 2016 नुसार जर पाहिलं तर किती आहे, हा मृत्यूदर 6 आहे. लोकसंख्या वृद्धी दर, पॉप्युलेशन ग्रोथ रेट, लोकसंख्या वृद्धी दर, फरक जन्मदर आणि मृत्यूदरामधला जो फरक आहे त्याला काय म्हटलं जातं, लोकसंख्या वृद्धी दर. 10 वार्षिकी लोकसंख्या वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर वेगवेगळा आहे. 10 वार्षिकी म्हणजे काय, 2001 तुलनेत 2011 लोकसंख्या किती वाढली, किंवा आधीच्या 10 वर्षाच्या तुलनेत पुढच्या 10 वर्षांमध्ये लोकसंख्या किती प्रमाणात वाढली गेली, किती टक्केवारीने वाढली गेली, त्याला म्हटलं जातं 10 वार्षिकी लोकसंख्या वृद्धी दर. आणि लोकसंख्या वृद्धी दर म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामधला जर फरक आपण काढला तर आपल्याला काय मिळतो, लोकसंख्या वृद्धी दर. आणि हा जर पॉझिटिव्ह आला, प्लस मध्ये जर आला, म्हणजेच काय तर जन्मदर जास्त असेल तर काय म्हणायला लागेल, रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज, म्हणजे लोकसंख्या काय होत आहे, वाढत आहे असं आपण म्हणतो. झिरो आला तर काय म्हणणार आपण, लोकसंख्या कशी आहे, स्टॅबिलाइज आहे, स्टॅबिलाइज आहे, किंवा काय म्हणणार, रिप्लेसमेंट लेवलला आहे, रिप्लेसमेंट लेवलला ही लोकसंख्या आहे असं म्हणणार. झिरो आला तर निगेटिव्ह मध्ये सुद्धा येऊ शकतो नंतर. हा लोकसंख्या वृद्धी दर झाला. प्रजनन दर, नंतर प्रजनन दर, फर्टिलिटी रेट बघा. प्रजनन दर म्हणजे एकूण लाईव्ह बर्थ, बघा एकूण लाईव्ह बर्थ 1,000 महिलांपाठीमागं किती लाईव्ह बर्थ झालेले आहे, ह्याच्या आधारावर काय काढला जातो, प्रजनन दर काढण्याचं काम केलं जातं 15 ते 49 वयोगटासाठी. किती, 15 ते 49 वयोगटासाठी हा प्रजनन दर काढला जातो 1,000 महिलांपाठीमागे. मग प्रजनन दर फर्टिलिटी रेट काढला म्हणजे 15 ते 49 वयोगटातल्या जेवढ्या महिला आहेत त्यांनी किती मुलांना म्हणजे जन्म दिला 1,000 महिलांपाठीमागे, ह्याच्यावर प्रजनन दर मी आपलं सांगितलं गेलं. नंतर टोटल फर्टिलिटी रेट, एकूण प्रजनन दर, टोटल फर्टिलिटी रेट, एकूण प्रजनन दर. भारताचं टार्गेट आहे 2.1 पर्यंत, म्हणजेच काय, रिप्लेसमेंट लेवलला ठेवायचं आहे. काय, टोटल फर्टिलिटी रेट एक रिप्लेसमेंट. आता समजून घेऊ आपण आधी पहिल्यांदा टोटल फर्टिलिटी रेट एकूण प्रजनन दर म्हणजे काय. आता हे दोन बघा, नवरा बायको आहेत किंवा एक पती पत्नी आहेत दोघ जण, आणि ह्यांना काय, दोन मुलं आहेत, हा एक आहे आणि हा एक मुलगा आहे. ओके, मग या दोन मुलं आहेत, ह्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी मागं किती जणांना सोडून गेले, ते दोघांनाच गेले ना, हे दोघं मेले, ह्यांना मागं किती जणांना सोडून गेले, दोघांनाच गेले. म्हणजे इथं टोटल फर्टिलिटी रेट किती राहिला, 2 राहिला. किती राहिला, 2 राहिला. आता ह्यांच्या बाबतीत बघा, हे दोघं आहेत, हे पती पत्नी दोघ आहेत, ह्यांची मुलं किती आहेत, 1, 2, 3, 4 आहेत. हे मेल्यानंतर मागं किती जणांना सोडून गेले, 4 गेले. म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट ह्यांच्या बाबतीत किती राहिला, 4 राहिला गेला. इथं बी तसंच, इथं किती आहे टोटल फर्टिलिटी रेट, 3 राहिला गेला. म्हणजे असं संपूर्ण जर सरासरी काढली तर भारताचा जो 2016 नुसार टोटल फर्टिलिटी रेट आहे 2.2 आहे. किती आहे, सरासरी जर संपूर्ण देशाची काढली तर भारताचा टोटल फर्टिलिटी रेट 2.2 आहे. आणि आपलं भारताचं टार्गेट आहे तो किती आणायचा आहे, 2.1 रिप्लेसमेंट लेवलला आणायचा आहे.
2.1 हा रिप्लेसमेंट लेवलला TFR आणायचा आहे असं टार्गेट आहे. केरळचा जो आहे तो किती 2 पेक्षा कमी आहे, म्हणजे हे 2 मेले तर त्यांच्या मागे किती राहतील, 2 राहतील. अशा प्रकारे म्हणजे 2.1 वर आणायचं असं आपलं भारताचं टार्गेट आहे. केरळचा हा काय आहे, 2 पेक्षा कमी आहे. फर्टिलिटी रेट हा केरळ असं राज्य आहे की तिथं काय आहे, 2 पेक्षा कमी टोटल फर्टिलिटी रेट आहे. एकूण प्रजनन दर हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. काय म्हणलेलं आहे, सकल प्रजनन किंवा पुनरुत्पादन दर म्हणजे राज्यसेवा 2015 ला आलेला हा क्वेश्चन आहे. राज्यसेवा 2015 ला आलेला काय म्हटलेला आहे, सकल प्रजनन किंवा पुनरुत्पादन दर म्हणजे लग्नापासून स्त्रीने जन्म दिलेली एकूण बालके, एका वर्षात जन्मलेली बालके वजा मृत बालके, जन्म दर वजा मृत्यू दर, आणि चौथा ऑप्शन आहे स्त्रीच्या संपूर्ण जनन काळात जिवंत प्रसूत झालेली नवजात अर्भके. बरोबर, जवळजवळ सर्वांनी काय केलेलं आहे आन्सर, बऱ्याच जणांनी बरोबर दिलेलं आहे. स्त्रीच्या संपूर्ण जनन काळात जीवन प्रसूत झालेली नवजात बालके आपण बघितलं. बघा, संपूर्ण जनन काळात म्हणजे स्त्री ज्या जोपर्यंत मुलांना जन्म देतात त्या दरम्यान किती मुलं जन्मलेले आहेत ते म्हणजे काय म्हटलं जाईल, टोटल फर्टिलिटी रेट किंवा सकल प्रजनन किंवा पुनरुत्पादन दर, म्हणजेच एकूण स्त्रीच्या संपूर्ण प्रजनन काळात म्हणजे जनन काळात जिवंत प्रसूत झालेली नवजात अर्भके, म्हणजेच काय एक प्रकारे त्याच्या आधारावर सकल प्रजनन दर किंवा पुनरुत्पादन दर काढला जाईल. लग्नापासून नाही, म्हणजे एक प्रकारे असं दिलेलं आहे तुम्हाला फसवण्यासाठी, पण हे ऑप्शन काय होणार नाही, बरोबर येणार नाही. एका वर्षात जन्मलेली बालके वजा मृत्यू बालके नाही, हे बी नाही. जन्मदर वजा मृत्यू दर हे म्हणजे लोकसंख्या वृद्धी दर. जन्मदर वजा मृत्यू दर म्हणजे काय म्हणणार आपण, जन्मदर वजा मृत्यू दर म्हणजेच काय, लोकसंख्येचा वृद्धी दर असं म्हटलं जाईल. ठीक आहे, पुढचं आपण बघूया IMR. IMR म्हणजे काय, इन्फंट मोर्टॅलिटी रेट अर्भक मृत्यू दर. IMR काय, इन्फंट मोर्टॅलिटी रेट अर्भक मृत्यू दर, म्हणजेच एकूण अर्भक मृत्यू एक वर्षाखालील, बरं का, एक वर्षाखालील जी मुलं आहेत हे एकूण अर्भक एक वर्षाखालील मृत्यू किती झालं, 1000 लाईव्ह बर्थ पाठीमागे, म्हणजे 1000 मुलांच्या जन्मापाठीमागं एक वर्षाखालील किती मुलं मेली गेली, म्हणजे एक प्रकार किती मुलांचा मृत्यू दर झाला, त्याला काय म्हटलं जातं, अर्भक मृत्यू, म्हणजेच इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किंवा अर्भक मृत्यू दर, म्हणजेच काय 1000 लाईव्ह बर्थ पाठीमागं किती अर्भक मृत्यू झाले. 2016 पासून तुसार बघितलं तर अर्भक मृत्यू दर 1000 लाईव्ह बर्थ पाठीमागं किती आहे, 34 आहे. म्हणजे 1000 मुलांच्या जन्मापाठीमागे एक वर्षाखालील मुलांचा जो मरण्याचा दर आहे तो किती आहे, जवळजवळ 34 आहे. म्हणजे 1000 जन्मले तर 34 काय होतात, एक वर्ष त्यातच काय होतात, त्यांचा मृत्यू होतोय 34 मुलांचा, त्याला म्हटलं जातं काय, अर्भक मृत्यू दर, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. दुसरं आहे बघा चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, बाल मृत्यू दर, किंवा काय CMR, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट बाल मृत्यू दर, त्यालाच काय म्हटलं गेलं CMR, म्हणजेच एकूण चाइल्ड डेथ 5 वर्षाखालील 1000 लाईव्ह बर्थ पाठीमागे. म्हणजेच तर आता आपण पहिल्यांदा किती बघितलं होतं, 1000 मुलं जन्मली आणि 5 वर्ष त्यात किती मुलांचा मृत्यू झाला, म्हणजे 1000 जन्मापाठीमागे 5 वर्ष त्यात किती मुलं मरतात त्याच्या आधारावर काय काढला जातो,
चाइल्ड मॉर्टेलिटी रेट बाल मृत्यु दर काढला जातो। 2016 नुसार हा किती होता 50 होता। आणि आपलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत विकासाचं ध्येय आहे त्याचं असं एक टार्गेट आहे की तो किती करायचा आहे 11 करायचा आहे आपल्याला कितीपर्यंत 11 वर आणायचं आहे 2030 पर्यंत। 2030 पर्यंत बालमृत्यू दर कितीपर्यंत आणायचा आहे 11 वर आणायचा आहे। नंतर पुढे बघा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट माता मृत्यू प्रमाण। मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट काय माता मृत्यू प्रमाण हे जर बघितलं तर 1 लाख लाइव्ह बर्थ पाठीमागे किती महिलांचा मृत्यू झाला, 1 लाख लाइव्ह बर्थ पाठीमागे किती महिलांचा मृत्यू झाला याच्या आधारावर काय काढला जातो मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशियो किंवा माता मृत्यू प्रमाण काढलं जातं। आणि 2016 नुसार हा किती होता 130 होता। माता मृत्यू प्रमाण हे 2016 नुसार किती होतं 130 होतं। आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे त्याचं टार्गेट आहे की 2030 पर्यंत आपल्याला किती करायचं आहे तो 70 वर आणायचा आहे। म्हणजे 1 लाख लाईव्ह बर्थ पाठीमागे 1 लाख म्हणजे मुलांचा जन्म झाला म्हणजे 1 लाख मुलांना म्हणजे मातांनी जन्म दिला त्याच्यामध्ये किती किती मातांचा मृत्यू झाला एक प्रकारे बघा 1 लाख मुलांचा जन्म झाला 1 लाख मुलांना जन्म दिला आणि ह्या 1 लाख मुलांच्या जन्मा म्हणजे 1 लाख लाईव्ह बर्थ पाठीमागं ह्याच्यामध्ये पाठीमागं किती महिलांचा काय झाला जन्माच्या वेळेस मुलांना जन्म देता वेळेस मृत्यू झाला ह्याच्या आधारावर काय काढलं जातो मॅटर्नल मॉर्टॅलिटी किंवा माता मृत्यू प्रमाण काढलं जातं। आपलं 2016 नुसार किती 130 आहे टार्गेट काय ठेवलेलं आहे 2030 पर्यंत किती वर आणायचं हे 70 वर आणायचं आहे। नंतर लाईफ एक्सपेक्टेन्सी म्हणजे जीवन आयुर्मर्यादा किती वर्ष सरासरी व्यक्ती आयुष्य जगू शकतो सरासरी एक व्यक्ती किती वर्ष आयुष्य जगू शकतो ह्याच्या आधारावर काय ठरवलं जाते लाईफ एक्सपेक्टन्सी ठरवली जाते। आणि भारतीय महिला आहे ती 70 वर्ष आणि पुरुष आहे तो 67 वर्ष जगतो। बघा भारतीय महिला किती वर्ष 70 वर्ष जगते लाईफ एक्सपेक्टन्सी आहे सरासरी आणि पुरुषाचे किती आहे तर 67 वर्ष आहे। परत लिंग गुणोत्तर सेक्स रेशियो 1000 पुरुषांपाठीमागं किती महिला आहेत ह्याच्या आधारावर काय ठरवलं जातं लिंग गुणोत्तर ठरवलं जातं। म्हणजे 1000 पुरुषांपाठीमागं किती महिला आहेत जर 1000 पुरुष असतील तर महिला किती आहेत हे म्हणजेच काय म्हणलं जाईल त्याला लिंग गुणोत्तर म्हणलं जाईल। मग 2011 ला 1000 पुरुष असतील तर त्यांच्या पाठीमागं महिला किती होत्या 943 त्याच 2001 ला त्याच्या आधी 10 वर्ष किती होत्या 933 महिला होत्या 1000 पुरुषांपाठीमागं 933 महिला होत्या। नंतर थोड्या प्रमाणात ग्रोथ झालेली आहे आणि 943 झालेले आहेत आता किती 2011 ला। ग्रामीण साठी जर पाहिलं गेलं तर 960 होते ग्रामीण साठी किती होत्या 960 कधी 2001 ला आणि 2011 ला किती झाल्या ग्रामीण साठी 952 ग्रामीण साठी 2011 ला किती झाल्या गेल्या 952 झाल्या गेल्या। शहरी साठी जर पाहिलं तर 2001 ला 873 होत्या आणि 2011 ला जर बघितलं तर किती झाल्या गेल्या 903 झाल्या गेल्या। म्हणजे वाढलं शहरी साठी जर प्रमाण बघितलं तर काय झालेलं आहे लिंग गुणोत्तर काय झालेलं आहे शहरी साठी काय झालेलं आहे वाढलं गेलेलं आहे आणि ग्रामीण भागासाठी मध्ये जर बघितलं तर मुलींचं प्रमाण कमी झाल्यामुळं लिंग गुणोत्तर बी काय झालेलं आहे तर ग्रामीण भागामध्ये कमी झालं गेलेलं आहे। 960 वरून किती झालं गेलेलं आहे 952 वर आलेलं आहे। 2011 नुसार जर पाहिलं गेलं तर केरळला किती आहे 1084 वर 2000 किती नुसार 11 नुसार केरळ राज्याचं किती होतं 1084 म्हणजे 1000 पुरुषांपाठीमागं तिथं महिला 84 जास्त आहेत म्हणजे एक प्रकारे किती आहेत 1084 महिला म्हणजे सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तराचं प्रमाण कोणत्या राज्याचं आहे केरळच आहे। नंतर पुदुचेरी नंतर तमिळनाडू त्याच्यापेक्षा कमी नंतर त्याच्यापेक्षा कमी आंध्र प्रदेश अशा प्रकारे बघितलं तर सगळ्यात कमी म्हटलं तर दमण आणि दीवचं होतं लिंग गुणोत्तराचं सेक्स रेशियोचं प्रमाण। आणि संपूर्ण भारताच्या बाबतीत विचार केला तर काय झालेलं आहे वाढलेलं आहे लिंग गुणोत्तर काय झालेलं आहे वाढलं गेलेलं आहे 2001च्या तुलनेत 2011। बाल लिंग गुणोत्तर आता आपल्याला समजतं ही संपूर्ण ह्याच्या बाबतीत बघितलं संपूर्ण महिलांची संपूर्ण महिलांचा विचार करून आपण काय केलं हे पाहिलं गेलं। आता ह्याच्यामध्ये बघा बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटासाठी काढलं जातं म्हणजे 1000 मुलांपाठीमागं बघा 0 ते 6 वर्षातले बॉईज किती आहेत किंवा 1000 मुलं 0 ते 6 वर्षातील 1000 मुलांपाठीमाग किती मुले आहेत ह्याच्या आधारावर काय केलं जातं बाल लिंग गुणोत्तर काढलं जातं। मग 2011 ला जर बघितलं तर 0 ते 6 वर्ष वयोगटातील 1000 मुलांपाठीमाग 919 मुली होती
किती 919 मुली, आणि 2001 ला जर बघितलं तर 927 होत्या. म्हणजे ह्याच्यावरून आपल्या लक्षात येते की मुलींचं प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलींचं प्रमाण काय झालं 2001 च्या तुलनेत 2011 ला काय झालं गेलं, कमी झालं गेलं. म्हणजे या 10 वर्षामध्ये मुलींचं प्रमाण 0 ते 6 वर्ष वयोगटातील काय झालं गेलं, कमी झालं गेलं. आपल्याला ह्याच्यावरून बाल लिंग गुणोत्तरावरून आपल्याला लक्षात येत आहे. तसा प्रश्न बघा हा सॉल्व केला. एसटीआय 2016 सोपा क्वेश्चन होता, सर्वांचा बरोबर यायलाच पाहिजे. काय म्हणलेलं आहे, 2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती, किती होती 1084. आताच आपण बघितलं किती होती 1084 होती. हा एसटीआय 2016 ला आलेला काय क्वेश्चन आहे. नंतर बघा एस सेक्स पिरॅमिड भी असतो. नंतर काय असतो, एस सेक्स पिरॅमिड देखील असतो, वय लिंग असतो. ह्याच्यामध्ये किती महिला व किती पुरुष वेगवेगळ्या वयोगटातील आहेत ह्याच्या आधारावर काय केला जातो, एज सेक्स पिरॅमिड ठरवला जातो. म्हणजे वयलिंग स्तूपामध्ये बघा किती महिला व पुरुष वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. आता पहा बघा, जसं समजेल तुम्हाला पुढे गेल्यानंतर, एज सेक्स पिरॅमिड म्हणजे काय, असे प्रकारे असतो पिरॅमिड. हा बघा इकडे पुरुष, इकडे कोण आहेत, महिला आहेत, तिसऱ्या फिमेल या साईडला. मग इकडं पुरुषांमध्ये जर पाहिलं गेलं तर हे जे आहे हा जो वाय ऍक्सिस असतो हा उभा, हा कशाचा आहे, एज वयाचा आहे. आता इथं वय किती शून्य असणार, शून्यपासून इथं 1 वर्ष 4 वर्षापर्यंत 9 वर्षापर्यंत 10 ते 14 वर्षाचे किती आहे, 15 ते 19 वर्ष वयोगटात किती पुरुष आहेत, 20 ते 24 वयोगटात. आता बघितलं तर असं लक्षात येतंय बघा, इथं जन्मदर जास्त आहे. बघा हा जन्मदर काय, ह्या याच्यामध्ये महिला बी जास्त आहेत. बघा इथून इथपर्यंत महिलांचा आहे आणि इकडे पुरुष सुद्धा काय आहेत, ह्याच्यामध्ये जास्त आहेत. म्हणजे ह्या किती ते किती वयोगटामध्ये 0 ते 4 असेल किंवा 5 ते 9 असेल. 5 ते 9 साठी हे सांगितलेलं आहे बघा हा ग्राफ. नंतर 10 ते 14 साठी हा 10 ते 14 वयोगट. म्हणजे जसं जसं वय वाढेल बघा, वरती गेलं तर जसं जसं वय वाढत जाते, जसं जसं वय वाढेल तसं 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 कमी होत चाललेलं आहे. म्हणजे एक प्रकारे इथून बघा पुरुषांची संख्या काय होत चाललेली, कमी होत चाललेली. इकडे स्त्रियांची बी संख्या काय होत चाललेली, कमी होत चाललेली. हे काय दर्शवतंय, कमी होत चाललेली म्हणजे काय, तर जास्तीत जास्त लोक मरतील ह्या वयोगटामध्ये, जास्तीत जास्त लोक मरतात त्याच्यामुळे पुरुष कमी होत चाललेले आहेत. इकडून स्त्रिया बी काय होत चाललेले आहेत, कमी होत चाललेले आहेत. म्हणजेच एक काय दर्शवतोय, तर काय मृत्यू दर काय आहे तर जास्त आहे असं दर्शवलं जात. जन्मदर तर भरपूर आहे, इकडे पैदास तर जास्त होती बघा खाली. म्हणजे पुरुष आणि स्त्री भरपूर प्रमाणात इथं कमी वयोगटामध्ये, परंतु जसं जसं वय वाढतंय तसं तसं मरण्याचं प्रमाण वाढल्यामुळे हा काय ग्राफ होतोय आपला बघा, कमी कमी कमीकडे चाललाय. ही उभी रेषा आहे बघा आपली मधली, ही इथून काय होत चाललेलं आहे, कमी 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 होत चाललेलं आहे. म्हणजे आता बघा किती महिला व पुरुष वेगवेगळ्या वयोगटातील आहेत हे कशावरून आपल्याला समजतं, वय व लिंग स्तूपावरून किंवा एज सेक्स पिरॅमिड वरून समजतं. आलं लक्षात येते तुमच्या. नंतर हे लक्षात आलं असेल तर आपल्याला बघा एज सेक्स पिरॅमिड मध्ये 3 प्रकार पडतात बघा. एक्सपेंडिंग पॉप्युलेशन, पॉप्युलेशन वाढ म्हणजे एक्सपेंडिंग पॉप्युलेशन, हा जो पिरॅमिड असतो तो कसा असतो, त्रिकोणाकृती पिरॅमिड असतो. हा पिरॅमिड जो असतो कसा असतो, त्रिकोण आकृती असतो. आणि जसा आता आपण बघितलेला हा कसा दिसतोय, त्रिकोणाच्या आकाराचा आहे. कसा आहे, त्रिकोण आकृती आहे. आणि ह्याच्यामध्ये जो पाया आहे हा पाया कसा आहे, रुंद पाया आहे. रुंद पायास काय सांगतोय, तर जन्मदर जास्त आहे. जन्मदर काय आहे, जास्त आहे. मग ह्याचं जर बघितलं तर कसा असतो, आता रुंद पाया असतो. आणि हा जो पिरॅमिड आहे तो लेस डेव्हलप कंट्री, अविकसनशील जे देश आहे त्यांचा हा जो पिरॅमिड कसा असतो, अशा प्रकारचा असतो. जे अविकसनशील देश आहे, लेस डेव्हलप कंट्री, यांचा पिरॅमिड जो असतो तो अशा प्रकारे असतो. मोठ्या प्रमाणात कमी वयोगटातील लोकसंख्या,
ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात काय असते इथं कमी वयोगटातील लोकसंख्या, कारण जन्मदर काय आहे इथं जास्त आहे, जन्मदर जास्त असल्यामुळे कमी वयोगटातील लोकसंख्या ही काय इथं मोठ्या प्रमाणामध्ये असते. आणि हा जो पिरामिड आहे तो नायजेरियाचा आहे, म्हणजे नायजेरिया सारखा देश म्हणजे जसा अविकसनशील देश आहे. हा पिरामिड बांगलादेशचा बी असू शकतो, असा मेक्सिको हे बी कसे आहेत अविकसनशील देश आहे, त्यांचा पिरामिड कसा असतो हा त्रिकोण आकृती आकाराचा असतो आणि पाया कसा असतो रुंद असतो, म्हणजेच पॉप्युलेशन एक्सपेंडिंग पॉप्युलेशन हा पहिला प्रकार. नंतर कॉन्स्टंट पॉप्युलेशन स्थिर लोकसंख्येचा पिरामिड एक प्रकार आहे, हा पिरामिड अशा प्रकारे असतो. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं वरती बघा मृत्यूदर ह्या भागामध्ये किंवा जन्मदर, हा जन्मदर दिसतो इथं किंवा मृत्यूदर वरती असेल, लोक इथे मरत नाहीत जास्त प्रमाणात, पण इथं नंतर थोडंसं वय झाल्यानंतर 65-70 नंतर काय व्हायला लागलं तर मरण्याचं प्रमाण वाढलं गेलेलं आहे, म्हणजे ह्या दरम्यान लोकांचा मृत्यू होत नाही, तरुण वयोगटात लोक मरत नाहीत जास्त. म्हणजेच काय आहे पिरामिड, बेल शेप्ड आहे, बेलाच्या आकाराचा आहे, बेल शेप आहे आणि टेपर टुवार टॉप, म्हणजेच टॉपला थोडासा टेपर झालेला आहे, अशा प्रकारे टेपर झालेला आहे टॉपला, म्हणजेच काय झालेलं आहे तर हा बेल शेप्ड आणि टेपर टुवार द टॉप्स. ह्याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर ह्या पिरामिड मध्ये जवळजवळ काय असतो सारखाच असतो, म्हणजेच पॉप्युलेशन काय याच्यामध्ये कॉन्स्टंट पॉप्युलेशन हा पिरामिड आहे, लोकसंख्या जवळजवळ सारखीच असते. हा कोणत्या ऑस्ट्रेलियाचा पिरामिड हा अशा प्रकारे आहे, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जी लोकसंख्या आहे ती ह्या वयोगटामधली जास्त आहे, बघा जन्मदर जवळजवळ सारखाच आहे आणि मृत्यूदर भीत कसा आहे सारखाच राहतो, म्हणजे स्थिर लोकसंख्येचा पिरामिड म्हटलं जाईल, लोकसंख्या वाढत बी नाही आणि कमी बी होत नाही, तसं कॉन्स्टंट पॉप्युलेशन. नंतर डिक्लाइनिंग पॉप्युलेशन म्हणजेच काय, असं देश आहेत की तिथं लोकसंख्या काय होती कमी होत चाललेली आहे, काय असं देश आहे तिथं लोकसंख्या कमी होत चाललेली आहे, म्हणजेच त्याचा पाया कसा आहे अरुंद आहे. अरुंद पाया काय इंडिकेट करतो तर त्या देशामध्ये बघा इथं पाया अरुंद आहे, बघा कसा छोटा दिसतोय तिथं जन्मदर कमी आहे, त्याच्यामुळे ह्या वयोगटातली जे आहेत 0 ते 5 वयोगटापर्यंत बघा ह्या वयोगटामध्ये जन्मदर कमी असल्यामुळं इथं जे आहे जन्मदर कमी असल्यामुळे इथली जी बालक आहेत किंवा एक आहेत कमी आहेत इथं. मग वरच्या वयोगटामध्ये जर बघितलं तर इथं जास्त प्रमाणात लोक आहेत, इथं लोक काय आहेत जास्त प्रमाणात आहेत, जपानची अशी कंडिशन आहे बघा. आणि नंतर मग वयोवृद्ध व्हायला लागल्यानंतर परत मृत्यूचं प्रमाण वगैरे वाढतं किंवा मृत्यू होत जातात, मग लोकसंख्या इथं ह्या वयोगटात म्हणजे जसं 85-90 असेल त्याच्यापेक्षा जास्त लोक जगत नाहीत, म्हणजे इथून वरती जर म्हटलं गेलं. म्हणजेच अशा देशामध्ये जर बघितलं तर जन्मदर कसा असतो कमी जन्मदर असतो, जन्मदर हा कमी असतो आणि मृत्यू दर देखील आता इथं कसा आहे जास्त लोक मृत्यू होत नाहीत, मग 85-90 पर्यंत नंतर तर मरणारच आहेत त्याचा काय वाद नाही, परंतु आणि मृत्यू दर भी इथं कसा आहे कमी आहे, कमी मृत्यू दर आणि कमी जन्मदर असल्यामुळं ह्याचा पाया हा काय आहे पॉप्युलेशन लोकसंख्या काय व्हायला लागलेली आहे इथं डिक्लाईन व्हायला लागलेले आहे. काय होतं जन्मदर कधी कधी मृत्यू दरापेक्षा बी कमी असतो, आणि मग जन्मदर कमी असल्यामुळे मृत्यूदर जास्त असल्यामुळे अशा लोकसंख्या अशा देशामध्ये लोकसंख्या वृद्धी आहे ही निगेटिव्ह मध्ये सुद्धा जाऊ शकते, म्हणजे आधीच्या तुलनेत लोकसंख्या ही काय होऊ शकते कमी होऊ शकते, म्हणजे निगेटिव्ह मध्ये जाऊ शकते लोकसंख्या वृद्धी दर किंवा 0 सुद्धा असू शकतो. आणि असा जो पिरामिड आहे तो कुठल्या देशात असतो जे विकसित राष्ट्र आहेत, ह्या विकसित राष्ट्रांचा पिरामिड हा अशा प्रकारे असतो. टॉप हा जो आहे तो ह्याचा टॉप कसा आहे थोडा टेपर्ड आहे, लक्षात टेपर टॉप आहे आणि हा पाया कसा आहे एकदम अरुंद आहे, रुंद नाही तर पाया कसा आहे पिरामिडचा असतो अरुंद पाया असतो, अशा प्रकारचा हा पिरामिड डिक्लाइन पॉप्युलेशन. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा राज्यसेवा 2018 ला आलेला.
वर्षा, ममता, तेजस, दत्ता, जानवी, मनोज, एवढ्यांचं आन्सर बरोबर आलेलं, बाकीच्यांचं रॉंग आहे. काय म्हणलेलं आहे, विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप डॉट डॉट असतो. बघा, अरुंद पाया आणि रुंद माता, रुंद पाया आणि रुंद माता, आणि तिसरं काय म्हणलेलं आहे, रुंद पाया अरुंद माता, आणि चौथा अरुंद पाया अरुंद माता. आता बघा, विकसनशील देशामध्ये आपण पाहिलेलं होतं, पहिलंच बघा, विकसनशील किंवा अविकसनशील ते एकच येतं जवळजवळ. अविकसनशील असेल किंवा विकसनशील असेल ते एकच. कशा प्रकारचा पिरामिड आहे बघा, इथं पाया कसा आहे बघा, दिसला अरुंद आहे, पाया काय आहे अरुंद आहे, आणि आपलं आणि माता सॉरी रुंद पाया आहे, कसा पाया आहे रुंद पाया आहे, आणि माता कसा आहे इथं अरुंद आहे, म्हणजे त्रिकोण आकृती पिरामिड आहे. कुठं आहे आपल्याला, आपला ऑप्शन कोणता येणार, पाया रुंद येणार आणि माता कसा येणार अरुंद येणार, तीन नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. पाया कसा आहे रुंद आहे, आणि माता कसा इथं अरुंद आहे, अरुंद माता आहे. तर विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप डॉट डॉट असतो, तर कसा आहे तीन नंबरचा ऑप्शन, रुंद पाया आणि अरुंद माता. ठीक आहे, पुढे बघा, डिपेंडन्सी रेशियो. डिपेंडन्सी रेशियो म्हणजे काय बघा, लोकसंख्या 15 वर्षाखालील किंवा 64 वर्षाखाली वरील, 15 वर्षाखालील आणि 64 वर्षावरील अशी लोकसंख्या असते ती काम करत नाही. काम करण्यायोगी लोकसंख्या म्हणल्या ती कशी आहे, डिपेंड आहे कुणावर ना कुणावर तरी, काय डिपेंड आहे असं म्हटलं जातं. आणि मग ही लोकसंख्या 15 वर्षाखालील आणि 64 वर्षावरील डिवायडेड बाय लोकसंख्या किती, 15 ते 64 वयोगटातील, म्हणजे ही 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या आहे, हिला काय म्हटलं जातं, ही लोकसंख्या कशी आहे, काम करण्यायोग्य लोकसंख्या आहे. मग ह्याच्या आधारावर बघा, 15 वर्षाखाली किंवा 64 वर्षाखाली वरील जेवढी लोकसंख्या आहे त्याला डिवाइड कशाने करायचं, लोकसंख्या 15 ते 64 वयोगटातील, 15 ते 64 वर्ष वयोगटातील, आणि ह्याच्या आधारावर आपण काय करू शकतो, डिपेंडन्सी रेशियो काढतो. म्हणजे जसं बघा, इथं फोटो मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, याच्यामध्ये इमेज मध्ये दिसते तर दिसतही आहे तुम्हाला, पॉप्युलेशन बिलो किती 15 ते आणि अबो 64 डिवायडेड बाय, त्याच्याप्रमाणे पॉप्युलेशन 15 ते 64 जे काम करण्यायोग्य आहे ह्याच्या आधारावर काय करणार, डिपेंडन्सी रेशियो काढला जातो. मग पहा, डिपेंडन्सी रेशियो हा कमी असणार, कधी कमी असणार डिपेंडन्सी रेशियो, जर लोकसंख्या ही कशी आहे 15 ते 64 वर्ष वयोगटातील लोकसंख्या ही काय असेल, कमी असेल, तर डिपेंडन्सी रेशियो कसा असणार आहे, कमी असणार आहे. जर 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या जास्त असेल तर डिपेंडन्सी रेशियो देखील कसा असणार आहे, जास्तच असणार आहे. मग जनसांख्यिकी लाभांश काढला जातो, आणखी डेमोग्राफिक डिव्हिडंड. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये डिपेंडन्सी रेशियो कमी होतो. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे किंवा जनसांख्यिकी लाभांश म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये काय होतो, डिपेंडन्सी रेशियो कमी होतो. डिपेंडन्सी रेशियो कमी होतो म्हणजेच काय, मोठ्या प्रमाणात वर्किंग एज मधील लोक हे डिपेंडन्सी एज पेक्षा काय असतात, जास्त, म्हणजेच एक प्रकारे वर्किंग एज मधले लोक हे डिपेंडन्सी एज पेक्षा जास्त असतात. डिपेंडन्सी एज पेक्षा काय असतात, जास्त असतात. म्हणजे डिपेंडन्सी रेशियो कमी कधी होणार, तर इथं लोकसंख्या 15 ते 64 वर्ष वयोगटातील जी लोकसंख्या आहे ही काय पाहिजे आपली, कमी पाहिजे. आणि 15 ते 64 आपलं 15 वर्षाखालील आणि 64 वर्षावरील ही लोकसंख्या ही काय पाहिजे आपल्याला, कमी पाहिजे. आणि 15 ते 64 वर्ष वयोगटातील लोकसंख्या जी आहे ही काय पाहिजे, जास्त पाहिजे, तेव्हा आपला डिपेंडन्सी रेशियो काय असेल, कमी असेल. मग बघा, मोठ्या प्रमाणात वर्किंग एज मधील लोक असतील तर कशापेक्षा, डिपेंडन्सी एज पेक्षा, तर आपण काय म्हणणार आहे, डिपेंडन्सी रेशियो काय झालेला आहे, कमी झालेला आहे. आणि मग ज्यावेळेस डिपेंडन्सी रेशियो कमी असतो त्यावेळेस त्या देशामध्ये काय असतो, जनसांख्यिकी लाभांश असतो. म्हणजे काम करण्यायोग्य लोकसंख्या काय असते तिथं, त्या देशामध्ये जास्त असते. आणि ही काम करण्यायोग्य लोकसंख्या जी आहे किंवा जनसांख्यिकी लाभांश असेल हा तात्पुरता असतो, कारण मोठ्या प्रमाणावर वर्किंग एज मधले जे लोक आहेत, म्हणजे जे काम करण्यायोग्य 15 ते 64 वर्ष वयोगटातील, हे पुन्हा नॉन वर्किंग मध्ये जाणार आहेत काही कालांतराने. म्हणून काय होणार आहेत, नॉन वर्किंग एज मध्ये काय होणार आहेत, जाणार आहेत. म्हणजे हा जनसंख्यिकी लाभांश जो आहे तो कसा असतो, तात्पुरत्या काळासाठी असतो, हा परमनंट असत नाही, हे एक आपल्या लक्षात असू द्या. ह्याच्या आधारावर हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. राज्यसेवा 2017 आलेला प्रश्न आहे.
पहा लोकसंख्य अनिकेत श्रेयस लोकसंख्य कुणाकुणाचं बरोबर आलेलं आहे एक प्रणव प्रणव वर्षा तेजस तृप्ती दीपक ममता जानवी मनस्वी श्रेयस दत्ता एवढ्यांचा आंसर काय झालेला आहे बरोबर आलेला आहे. बाकीच्यांचा आंसर काय झालेला आहे काही जणांना चुकलेला आहे काही जणांनी काय केलेलं आहे स्किप केलेला आहे. बघा आता क्वेश्चन कसा आहे आपल्याला विचारलेला आहे लोकसंख्येचा लाभांश काय म्हटलेला आहे काय क्वेश्चन मध्ये लोकसंख्येचा लाभांश ह्यामुळे मिळतो राज्यसेवा 2017 ला कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने वयाच्या वयोगटेत वयोगट म्हणजे वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल कमी होणारा जन्मदर ठीक आहे जन्मदर तर कमी होणारा जन्मदर बरोबर आहे कारण 14 वर्षाखालील जी मुलं आहेत ते कशामध्ये येणार डिपेंडन्सी एज मध्ये येणार म्हणजे जन्मदर कमी झाल्यामुळं काय होणार त्यावर डिपेंडन्सी एज मधली मुलं काय होतील कमी होतील त्याच्यामुळे जन्मदर कमी होणारा जन्मदर आहे ते बरोबर येणार. जन्मदर तर काय झाला पाहिजे कमी झाला पाहिजे त्यावेळेस काय होईल जनसंख्येचा लाभांश मिळेल म्हणजे एक प्रकारे काय डिपेंडन्सी एज मधली जी लोक आहेत ती काय होतील कमी होतील त्यासाठी जन्मदर बी काय पाहिजे कमीच पाहिजे म्हणजे कमी होणारा जन्मदर हे दोन्ही मध्ये बी काय आपलं बरोबर आहे. इथं बी कमी होणारा आता मृत्यूदर तर जास्त पाहिजे कारण मृत्यूदर जर जास्त असेल तरच काय होईल म्हणजे डिपेंडन्सी एज मधली लोक काय होतील म्हणजे एक प्रकारे कमी होत जातील असं म्हटलं जाईल. इथं तिसरं वाक्याचं काय आपला मेळ ताळमेळ कुठं लागत नाही आणि त्या अनुषंगाने होणारे काम करण्यायोग्य वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल बघा इथं काय म्हणलेलं आहे काम करण्यायोग्य म्हणजे वर्किंग एज मधले जे लोक आहेत त्यांच्या संरचनेत होणारे बदल म्हणजे वर्किंग एज मध्ये काय किती प्रमाणात लोक आहेत ह्याच्या आधारावर काय ठरवला जातो लोकसंख्या जनसंख्येकीय किंवा लोकसंख्येकीय लाभांश ठरवला जातो किंवा मिळतो त्याच्यानुसार. इथं फक्त काय म्हणलेलं आहे अनुषंगाने वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल पण कोणत्या वयोगटांच्या संरचनेत म्हणलेलं आहे असं नाही. इथं काय येतं काम करण्यायोग्य म्हणजेच किती 15 ते 64 वर्ष वयोगटातील काम करण्यायोग्य वयोगटाच्या संरचनेत होणारे बदल ह्याच्या आधारावर आपल्याला काय होतो जनसंख्येचा लाभांश मिळतो म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं ब हे ऑप्शन काय आपलं बरोबर आहे अ हे ऑप्शन काय आपलं चुकीचं आहे म्हणजे ब कुठं दिसतंय आपल्याला एक मध्ये आहे म्हणजेच आपला एक नंबर ऑप्शन काय आहे बरोबर येणार. आता पुढे बघा राष्ट्रीय जनसंख्या धोरण हे राष्ट्रीय जनसंख्या धोरण जे आहे हे राष्ट्रीय जनसंख्या धोरण 1976 आहे. राष्ट्रीय जनसंख्या धोरण कधीच आहे 1976 मग या राष्ट्रीय जनसंख्या धोरण 1976 नुसार कमीत कमी लग्नाचे वय पुरुषांसाठी सांगितलेलं आहे 21 वर्ष आणि महिलांसाठी सांगितलेलं आहे किती 18 वर्ष कशानुसार राष्ट्रीय जनसंख्या धोरण 1976 नुसार. आणखी एक धोरण जनसंख्येच्या बाबतीत बनवलं होतं राष्ट्रीय जनसंख्या धोरण कधीच 2000 अतिशय महत्वाचं हे धोरण आहे. राष्ट्रीय जनसंख्या धोरण 2000 हे अतिशय आपल्यासाठी काय आहे महत्वाचं हे जनसंख्या धोरण आहे. ह्याच्यानुसार जर बघितलं तर अचीव आपला TFR जो आहे टोटल फर्टिलिटी रेट कितीपर्यंत आपल्याला अचीव करायचा आहे 2.1 किंवा काय म्हटलं गेलं त्याला रिप्लेसमेंट लेवल पर्यंत हा टोटल फर्टिलिटी रेट आपल्याला अचीव करायचा आहे. कधीपर्यंत 2010 पर्यंत. आता ह्यो जो शिफ्टेड केलेला होता या 2000 लोकसंख्या धोरणानुसार सांगितलं होतं परंतु आता ह्यो शिफ्ट केलेला आहे कधीपर्यंत 2025 पर्यंत आपल्याला TFR किती 2.1 पर्यंत काय करायचं रिप्लेसमेंट लेवलला आपल्याला अचीव करायचं आहे. TFR आपण बघितलं होतं मागच्या वेळेस टोटल फर्टिलिटी रेट सकल प्रजनन दर किंवा एकूण प्रजनन दर हा 2.1 आपल्याला आणायचा आहे रिप्लेसमेंट लेवलला. स्थिर लोकसंख्या स्टेबल पॉप्युलेशन कधीपर्यंत आपल्याला स्टेबल पॉप्युलेशन अचीव करायचं आहे 2045 पर्यंत आपल्याला काय आणायची स्थिर लोकसंख्या आणायची किंवा काय म्हटलं जाईल स्टेबल पॉप्युलेशन आपल्याला अचीव करायचं आहे. म्हणजेच काय तर 2 जन्मली तर 2चा मृत्यू होईल आलं लक्षात. म्हणजे लोकसंख्या कशी ठेवायची आपल्याला स्टेबल ठेवायची आहे. तसंच कुटुंब नियोजन
आर परत त्याला प्रोत्साहन द्यायचंय सेफ गर्भपात, एचआयव्ही कंट्रोल, अनिवार्य नोंदणी, जन्म मृत्यू वासल, युनिव्हर्सल इम्युनायझेशन म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वगैरे, किंवा ह्याच्या संदर्भात ज्या काय पायाभूत सुविधा वगैरे असतील ह्या बी काय करायच्यात आपल्याला इम्प्रूव्ह करायच्यात, वाढवायच्या आहेत. म्हणजे आरोग्याच्या संदर्भात एक प्रकारे काय केलेला आहे, फोकस केलेला आहे आरोग्याच्या संदर्भात बी किंवा आजाराच्या संदर्भात बी या राष्ट्रीय जनसंख्या धोरण 2000 मध्ये. परत आणखी सुचवलेलं आहे लोकसभा व राज्यसभेच्या ज्या जागा आहेत त्या 1971 च्या लोकसंख्येनुसारच घ्यायच्या. कधीपर्यंत? 2026 पर्यंत. म्हणजे 26 पर्यंत हे लोकसभा आणि राज्यसभेच्या जागा आहेत ते कोणत्या लोकसंख्येनुसार ठरवायच्या, 1971 च्या लोकसंख्येनुसार ठरवायच्या, हे या जनसंख्या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. आयएमआर इन्फंट मोर्टॅलिटी रेट, आयएमआर काय अर्भक मृत्यू दर आपण बघितला आता हा कितीच्या पेक्षा कमी आणायचा आहे, 30 पेक्षा कमी आपल्याला आणायचा आहे. एमएमआर हा 100 पेक्षा कमी आणायचा आहे, हे बी या राष्ट्रीय लोकसंख्या जनधोरणामध्ये ठरवलं होतं. मुलींचे उशिरा लग्न, एमएमआर म्हणजे मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट, माता मृत्यू दर, हे आपण आधी बघितलेलं आहे. मुलींचे उशिरा लग्न 20 वर्षानंतर करण्यास त्यांना प्रोत्साहित वगैरे करणे, 80% जे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी आहे ही संस्थात्मक प्रसूतीमध्ये झाली पाहिजे, म्हणजे 80% ही दवाखान्यामध्ये डिलिव्हरी वगैरे झाली पाहिजे, हॉस्पिटलमध्येच झाली पाहिजे, हे बी सांगितलेलं आहे. जेवढ्या होत्या त्याच्या हे टार्गेट ठेवलं होतं त्यावेळेस. परत 100% डिलिव्हरी ही ट्रेन व्यक्तीकडून झाली पाहिजे, त्या कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये 2 मुले असावीत, हे सर्व काय सांगितलं होतं राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये सांगितलं होतं. 14 वर्ष वयापर्यंत शिक्षण मोफत व सक्षिते करणे, 14 वर्ष वयापर्यंत आपल्याला काय करायचं, शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे करायचे. तसेच मुले व मुलींचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील जे गळतीचे प्रमाण आहे ते काय करायचंय, 20%च्या खाली आणायचं आहे किंवा आणणे हे धोरणामध्ये सांगितलेलं आहे. जन्म मृत्यू व लग्न व गर्भधारणेची 100% नोंदणी करणे, जन्म असेल मृत्यू असेल किंवा गर्भधारणेची जी नोंदणी आहे ती काय करायची, 100% करायची आहे. बघा ह्या जनसंख्या धोरणानुसार 2 बॉडीज सेटअप देखील करण्यात आल्या होत्या. ह्या राष्ट्रीय जनसंख्या धोरण आहे याच्यानुसार काय करण्यात आल्या होत्या, 2 बॉडीज सेटअप करण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये एक राष्ट्रीय जनसंख्या आयोग, नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशन, म्हणजे ही जी बॉडी आहे ही सेटअप करण्यात आली नाही, ठरवण्यात आलं होतं की 2000 नुसार ही सेटअप करायची, परंतु राष्ट्रीय जनसंख्या आयोग किंवा नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशन एक डिफरंट राहिली, म्हणजेच काय तर ती सेटअप करण्यात आली गेली नाही, राष्ट्रीय जनसंख्या आयोग पुन्हा आला गेला नाही. हा धोरणामध्ये सांगण्यात आला होता की राष्ट्रीय जनसंख्या आयोग बी काय करायचा, आणायचा. 2005 मध्ये लोकसंख्या स्थिरता कोष, म्हणजेच काय तर पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन फंडची स्थापना केली, हे धोरणामध्ये सांगण्यात आलं होतं. काय करण्यात आलं होतं, लोकसंख्या स्थिरता कोष काय करायचा आहे, आणायचा आहे. 1 मिनिट हा. दोन हजार पाच नुसार लोकसंख्या स्थिरता कोष पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन फंड आणायचा आपल्याला. त्याच्यामध्ये सांगितलेली एक स्वायत्त बॉडी आरोग्य म्हणजे आणली गेली, लोकसंख्या स्थिरता कोष आहे ना हा काय झाला 2005 ला आणला गेला, हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये सांगितलं 2000 च्या. मग ह्याची ही काय कशी आहे, स्वायत्त बॉडी आहे, आरोग्य मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली काम करते. कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गतखाली करते, आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. जागरूकता तयार करणे, सामाजिक सहभाग, जागरूकता एक प्रकारे काय केली जाते, तयार केली जाते सामाजिक सहभागामधून किंवा पैसा ह्या डोनेशन मधून. म्हणजे ही जी एक प्रकारे जागरूकता लोकांमध्ये की लोकसंख्या कसं कंट्रोल केली पाहिजे वगैरे, स्थिर केली पाहिजे याच्याविषयी जागरूकता तयार करायची. मग ह्यासाठी पैसा पाहिजे, मग हा पैसा कुठून येणार, तर या लोकसंख्या स्थिरता कोष मध्ये येणार आणि जागरूकता वगैरे तयार करण्यासाठी लोकांमध्ये खर्च केला जाईल. मग हा पैसा येणार सामाजिक सहभागामधून असेल किंवा पैसा डोनेशन मधून येईल किंवा वेगवेगळ्या मार्गाने येणार लोकसंख्या स्थिरता कोष मध्ये पैसा येईल आणि तो लोकसंख्या स्थिर करण्यासाठी काय केला जाईल, खर्च केला जाईल, असा लोकसंख्या स्थिरता कोष बी आणण्यात आला 2005 ला. ह्याच्यावर एक क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करा सर्वांनी, हा सॉल्व्ह करा क्वेश्चन.
क्वेश्चन नीट वाचा आणि मग सॉल्व करा। राज्यसेवा 2013 चा क्वेश्चन आहे, राज्यसेवा 2013 ला आलेला क्वेश्चन आहे। राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तातडीचे उद्दिष्ट म्हणजे, सर्वांचा क्वेश्चन चुकलेला आहे। बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तातडीचे उद्दिष्ट। बघा शब्द बघा कसा विचारलाय, तातडीचे उद्दिष्ट म्हटलेलं आहे। शब्द बघा हा नीट, काय म्हटलेलं आहे, तातडीचे उद्दिष्ट म्हणजे स्वास्थ्य। बघा आता लोकसंख्या स्थिर करणे कधीपर्यंत आपल्याला करायची, लोकसंख्या स्थिर 2045 मध्ये, आणि 2000 कधीच आहे, 2000 च हे तातडीचे उद्दिष्ट असू शकतं का? 2045 पर्यंत आपल्याला लोकसंख्या काय करायची, स्थिर करायची। बघा तिथे आपण बघितलं होतं, स्थिर लोकसंख्या स्टेबल पॉप्युलेशन कधी करायचे, 2045 पर्यंत, हे तातडीचे उद्दिष्ट असू शकतं का? असू शकतं का? नाही। म्हणजे तिसरा तर ऑप्शन आपला गेला, वरील सर्व भी गेला, राहिले एक आणि दोन, राहिले कोणतं, एक आणि दोन राहिला गेला। मग बघा ह्याच्यामध्ये बघा, एकूण जननदर कमी करणे, एकूण काय करायचं, जननदर कमी करणे म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट आपण बघितला होता, एमएमआर। ऍक्च्युअली याचं मी लिहिलं नाही, परंतु हे ठरवलं होतं 2010 पर्यंत कमी करायचं। हे कधीपर्यंत, 2010 पर्यंत कमी करायचं। एकदम शक्य आहे का? आपण जरी कॉमन सेन्स असलं तरी एकदम शक्य आहे का जननदर कमी करणं? आता म्हणलं की बाप्पा आका आता किती आहे, म्हणजे काय ठराविक असेल तर तो एकदम कमी करणं शक्य आहे का? सॉरी, एमएमआर होता तो, जननदर म्हणजे ही येणार टीएफआर, मी एमएमआर तुम्हाला सांगितलं, सॉरी टीएफआर। हा टीएफआर जो आहे टोटल फर्टिलिटी रेट आहे, त्याला काय म्हणलं जाईल, एकूण जननदर, हा किती, 2.1 रिप्लेसमेंट लेवलला आणायचा, कधीपर्यंत, 2010 पर्यंत। हे बी तातडीचे एक प्रकारे उद्दिष्ट असू शकत नाही। तातडीचं म्हणजे कसं, एक दोन वर्षात करायचं आपल्याला, असं तातडीचं उद्दिष्ट। हे कसं आहे, मध्यवर्ती येणार, मध्यवर्ती उद्दिष्ट येणार आहे, कोणतं, 2010 पर्यंत करायचं आहे। म्हणजे हे दोन नंबरचं ऑप्शन काय झालं आपलं, गेलं। एकूण जननदर कमी करायचा आहे, 2.1 करायचा, हे ऑप्शन काय आपलं बरोबर येणार नाही। कधीपर्यंत सांगितलेलं आहे, 2010 पर्यंत। आणि पुढे आहे बघा, कोणता ऑप्शन बरोबर येणार, स्वास्थ्य जे पायाभूत सुविधा आहेत ह्या तुम्ही एक दोन वर्षात करू शकता। म्हणजेच काय, तर स्वास्थ्यविषयक पायाभूत सुविधांची गरज भागवणे, हे काय येणार, तातडीचं उद्दिष्ट येणार। म्हणजे ऑप्शन नंबर एक काय येणार आपला, बरोबर येणार, एकदम राईट ऑप्शन येणार। नंतर पुढचा क्वेश्चन घ्या,
आता मी नावं घेत नाही पण बघूया आपण हे, कारण आपल्याजवळ टाइम कमी राहिलेला आहे. सन 2045 पर्यंत काय म्हटलेलं आहे, सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्यासाठी आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक व लोकसंख्यात्मक उद्दिष्टे काय आहे. सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्यासाठी आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक व लोकसंख्यात्मक उद्दिष्ट काय आहे, असा क्वेश्चन आहे. बघा पहिला आहे बघा, मुलांचा मृत्यू दर 30 प्रति 1000 जन्मांमागे कमी आणणे, बरोबर आहे. हे आपलं होतं, मुलांचा जे मृत्यू दर जो आहे तो काय करायचा, अर्भक मृत्यू दर IMR आपण बघितला होता. कोणता? हा IMR 30 पेक्षा कमी आणायचा आहे, आणि MMR किती, 100 पेक्षा कमी आणणे. म्हणजेच एक प्रकारे काय सांगितलं, मुलांचा मृत्यू दर 30 प्रति 1000 जन्मामागे कमी आणणे, हा बरोबर आहे. मुलींना विलंबाने लग्न करण्यास प्रवृत्त करणे, बरोबर आहे. मुलींना 20 वर्षानंतर लग्न करण्यास प्रवृत्त करणे आहे का इथं, मुलींना उशिरा लग्न 20 वर्षानंतर करण्यास प्रोत्साहित करणे आहे, बरोबर. एकूण प्रसूतीच्या 80% बाळांतपणे संस्थात्मक हवीत, बरोबर आहे. हे बी एकूण प्रसूतीच्या 80% डिलिव्हरी कशा पाहिजे, संस्थात्मक हव्यात, म्हणजे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी, हॉस्पिटलमध्ये वगैरे डिलिव्हरी झाल्या पाहिजे त्या. हवी ऑप्शन काय आपला, बरोबर आहे. 100% बाळांतपणे प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हावीत, 100% बाळांतपणे ही कशी झाली पाहिजे, प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हावीत, असं बी सांगितलेलं आहे. म्हणजेच हे बी आपलं काय, बरोबर आहे. जन्मदर कमी करण्यास तो कायद्याने लग्नाचे वय वाढवणं, हे कुठं नव्हतं, कायद्याने लग्नाची वय वाढवायचं, जन्मदर कमी करण्यासाठी हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये कुठं सांगितलेलं नव्हतं. म्हणजे आपला ऑप्शन नंबर कोणता येणार, अ, हा ऑप्शन काय होणार आपला, बरोबर येणार 1, 2, 3 आणि 4, बाकी सगळं चुकीच आहे. हा बी आपला ऑप्शन बरोबर नाही. पुढचा क्वेश्चन घ्या, पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. काय म्हटलेलं आहे, 2000 सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षात हे उद्दिष्ट साध्य करावायचे आहे. काय म्हटलेलं आहे, 2000 सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट एक आहे, स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहे, आणि खालीलपैकी कोणत्या वर्षात हे उद्दिष्ट साध्य करायचे स्थिर लोकसंख्या, तर कोणत्या, 4 नंबरचा आपला ऑप्शन बरोबर आहे. 2045 पर्यंत काय, स्टेबल पॉप्युलेशन, स्थिर लोकसंख्या आपल्याला काय करायची आहे, साध्य करायची आहे. राज्यसेवा 2000 हा क्वेश्चन होता, 2014 सॉरी. पुढचा घ्या, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. बरोबर आलेलं आहे जवळजवळ सगळ्यांचं. कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे, हम दो हमारे दो, कोणत्या धोरणाच्या 2 उद्दिष्टापैकी एक आहे. कोणता आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या उद्दिष्टापैकी एक आहे. म्हणजेच एक प्रकार मी सांगितलं होतं बघा इथं, एक कुटुंब किती पाहिजे, 2 मुले पाहिजे, हे कोणतं धोरण आहे, राष्ट्रीय लोकसंख्या 2000 नुसारच हे बी सांगण्यात आलेलं आहे. तिसरा ऑप्शन आपला काय आहे, बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन,
नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. टेस्ट विषयी जे डिस्कशन आहे ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊ. आज बऱ्याच जणांना जॉईनिंगला प्रॉब्लेम आलेला आहे. जो पासवर्ड दिला होता त्याच्यावरून बरेच जण जॉईन होऊ शकले नाहीत. क्वेश्चन काय आहे बघा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे लक्ष्य कोणते होते? राज्यसेवा 2017 ला आलेला क्वेश्चन आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे लक्ष्य कोणते होते? काय म्हटलेलं आहे? प्रति लाख जिवंत बालक जन्मा मागे माता मृत्यू दर 100 च्या खाली बरोबर आहे, आणि प्रति हजारी जिवंत बालक जन्मा मागे बालक मृत्यू 30 च्या खाली बरोबर आहे. पहिलं ऑप्शन काय आपल्या येणार? बरोबर आहे. म्हणजे MMR आणि IMR या दोन्हीच्या विषयी, MMR किती 100 च्या खाली आणायचा आपला, माता मृत्यू दर, माता मृत्यू दर हा किती मागे काढला जातो? प्रति दर लाख जिवंत बालकांपाठी मागे काय केला जातो? हा माता मृत्यू दर काढला जातो. आणि प्रति हजार जिवंत बालक जन्मा मागे काय काढला जातो? हा बालक मृत्यू दर काढला जातो. ते कितीच्या खाली आणायचा आपल्याला? 30 च्या खाली आणायचा आहे. नंतर बघा हे तिसरं वाक्य बघा ना. तिसऱ्या वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे? प्रति लाख जिवंत बालक जन्मा मागे माता मृत्यू दर 130 च्या खाली आणणे. 130 च्या खाली नव्हता, कितीच्या खाली आणायचा आपल्याला? 100 च्या खाली आणायचा असा होता. हा चुकला गेला. आणि प्रति लाख जिवंत बालक जन्मा मागे बालक मृत्यू दर 35 च्या खाली नव्हता, कितीच्या खाली? 30 च्या खाली होता. म्हणजे तिसरा ऑप्शन तर आपला क गेला. बघा इथं कुठं कुठं क दिसतंय ते तर ऑप्शन लगेच आपण डिलीट करू. 4 नंबरचं गेलं, 1 नंबरचं ऑप्शन आपलं काय झालं? गेलं. राहिलं कोणतं? 2 आणि 3 वर. म्हणजे सगळा काय खेळ आहे? इथं बी अ आहे, इथं बी अ आहे. म्हणजे अ तर बरोबर असणार आहे 100%. राहिला खेळ कशावर? ब वर राहिला. ब काय? आरोग्याच्या संदर्भात आपण मी सांगितलं होतं, जसं संसर्गजन्य रोग असतील, HIV मलेरिया वगैरे, संसर्गजन्य रोगांची लागण प्रतिरोध करणे आणि ती नियंत्रणाखाली आणणे, हे बी त्याचं एक काय होतं? प्रकारे इनडायरेक्ट उद्दिष्ट होतं किंवा राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचं. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर कोणतं? 3 नंबर नसेल तर कोणतं बरोबर आहे? 2 नंबरचं ऑप्शन आहे आपलं. काय आहे? करेक्ट आहे. 2 नंबर ऑप्शन आपलं बरोबर येणार. या पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुमचे काय डाऊट असतील ना या लेक्चर विषयी तर उद्या आपण काय करू, सुरुवातीला लेक्चरच्या सुरुवातीला तुमचे काय डाऊट्स असतील या लेक्चर विषयी तर आपण काय करू, घेऊ लोकसंख्या विषयी आणखी काय डाऊट असतील तर उद्याच्या लेक्चर मध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू.
पुढील पैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय किती 21 वर्ष आणि स्त्रियांचे किमान वय किती 18 वर्ष निश्चित करण्यात आले. म्हणजे पुढील पैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचं विवाहाचं किमान वय किती 21 वर्ष आणि स्त्रियांचं किमान वय किती 18 वर्ष निश्चित करण्यात आलं. तर कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार सांगितलं होतं? एक नंबरचा ऑप्शन आपला बरोबर आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 नुसार. आपण बघितलेलं होतं माग राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 नुसार कमीत कमी लग्नाचे वय किती पुरुषांसाठी 21 वर्ष आणि महिलांसाठी किती 18 वर्ष, हे कोणत्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 नुसार ठरवण्यात आलं होतं. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. क्वेश्चन काय आहे? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ची उद्दिष्टे आहे. बघा कोणकोणती उद्दिष्टे आहेत, म्हणजे एक प्रकारे एसटीआय 2016 चा क्वेश्चन. माता मृत्यू दर प्रति लाख जन्मास 100 च्या खाली आणणे राईट आहे. 100 पेक्षा कमी आणायचा, काय आणायचा आपल्याला एमएमआर जो आहे तो किती आणायचा आहे, 100 पेक्षा कमी आणायचा आहे माता मृत्यू दर. हे पहिलं वाक्य बरोबर आहे. बाल मृत्यू दर प्रति 1000 जन्मास 20 पेक्षा खाली आणणे, 20 पेक्षा नाही, किती पेक्षा, 30 पेक्षा. म्हणजे क ऑप्शन तर आपला चुकीचा आहे, अ परफेक्ट बरोबर आहे. मग आता बघा ह्याच्यामध्ये क कुठं आहे ते ऑप्शन आपण लगेच डिलीट करून टाकू. क हित आहे, वरील सर्वत्र येणारच नाही क गेला म्हणजे. आता अ आणि ब वर, अ तर हित बी आहे, इथं बी आहे, म्हणजे एक आणि दोन मध्येच काहीतरी असणार आहे. सार्वत्रिक लसीकरण आरोग्याच्या संदर्भात, म्हणजे जर लसीकरण वगैरे युनिव्हर्सल इम्युनायझेशन असेल वगैरे हे सर्वांना करायचं आहे, हे बी आपल्या त्या रोग लोकसंख्या धोरणामध्ये येतं. अ आणि ब काय आपला बरोबर आहे, अ आणि ब ऑप्शन आपला बरोबर येणार. हा सॉल्व्ह करा. हे 2014 चा क्वेश्चन आय थिंक झालेला असेल मला वाटतं, हा वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे. एका कुटुंबात 2 मुले असतील असे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण केव्हा जाहीर झाले, एएसओ 2014 चा हा क्वेश्चन आहे. कधी झालेला आहे असं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण? 2000 ला काय झालेलं आहे असं राष्ट्रीय धोरण जाहीर झालेलं आहे. डबल झालेला आहे आपला, रिपीट हा क्वेश्चन झालेला आहे. साक्षरता दर आहे तो आपण काय करू उद्याच्या लेक्चरला बघू. आपण थोडा छोटासा टॉपिक आहे याच्यामध्ये, मला वाटतं कुणाला काय डाऊट नसेल. आणि उद्याच्या लेक्चरला सुरुवातीला तुमचं काय डाऊट वगैरे असतील ते बी काय केले जातील, घेतले जातील. जरा थोडासा मोठा टॉपिक होता लोकसंख्या, त्याच्यामुळे आपल्याला थोडासा भरपूर वेळ ह्याच्यामध्ये गेलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण साक्षरता दर वगैरे, लिटरेसी रेट वगैरे जे आहे ते आपण टॉपिक बघू. आणि तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील तेही उद्याच्या लेक्चरमध्ये क्लिअर केले जातील. तसंच टेस्ट विषयी जे काही डाऊट असतील ते बी टेस्टमध्ये जे काही क्वेश्चन असतील त्याच्या संदर्भात देखील डाऊट आपण काय करू उद्याच्या लेक्चरला कम्प्लीट करू. आणि असं हे लेक्चर आपण संपलंय असं काय करू जाहीर करू. ज्यांना लेक्चरसाठी पासवर्डसाठी भरपूर जणांना काय झालं असेल, प्रॉब्लेम आला असेल, जे काही जॉईन होऊ शकले नसेल विदाउट पासवर्ड त्यांच्यासाठी उद्या आपण काहीतरी करू. कारण पासवर्ड देऊन देखील काही जॉईन होऊ शकले नाहीत, हे भरपूर जणांचं हे आलेलं आहे एसएमएस. ठीक आहे, आपण मीटिंग काय करत आहे एंड करत आहोत. तुमचे डाऊट्स उद्या घेतले जातील, हे लेक्चरवर जे काय डाऊट आहे ते उद्या घेतले जातील. मी हे लेक्चर अपलोड देखील करेल युट्यूबवर, तुम्हाला त्याची लिंक मला व्हॉट्सअपवर हाय म्हणून सेंड करा, तिथे मी तुम्हाला लिंक काय करेल सेंड करेल. धन्यवाद.